मित्रांनो जिल्हा परिषद पदभरतीसाठी अतिशय महत्त्वाचा आजचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला शॉर्टमध्ये मी माहिती सांगितलेली होती परंतु या व्हिडिओमध्ये सविस्तर सर्व माहिती या जी आरबद्दल सांगणार आहे जिल्हा परिषदची जाहिरात कधी प्रसिद्ध होईल अर्ज नमुना अर्ज किती करता येतील त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय बदलली आहे का अभ्यासक्रम काय त्यांनी या जी आरमध्ये दिलेला आहे अशी सविस्तर माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे खूप महत्त्वाची माहिती आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा तर पहा मित्रांनो जाहिराती ज्या आहेत त्या अंदाजे मित्रांनो जूनच्या एक तारखेला मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते जून महिन्यामध्ये एक तारखेला म्हणजे पहिल्या आठवड्यात नाही प्रसिद्ध झाली तर जूनमध्ये कधीही तुमच्या जाहिराती मित्रांनो शंभर टक्के प्रसिद्ध होतील कारण की मित्रांनो पूर्ण प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे कंपनी निवड झालेली आहे मित्रांनो अभ्यासक्रम निश्चिती झालेली आहे त्याचबरोबर जे जिल्हा परिषदची वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी ड्राफ्ट जिल्हा परिषदच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यासाठीचा ड्राफ्ट प्रसिद्ध केलेला आहे प्रत्येक जिल्हा परिषदची वेगळी जाहिरात येणार आहे तर आता मित्रांनो हा ड्राफ्ट जो आहे वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदची वेगवेगळी तुमची जाहिरात जी आहे वर्तमानपत्रामध्ये अगोदर प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर त्या जिल्हा परिषदची जाहिरात त्यांच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केली जाणार आहे तर पहा हा वर्तमानपत्रातला नमुना आहे आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज आम्हाला करता येतील का उमेदवारांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करावायचा असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं बंधनकारक राहील या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येणार आहे परंतु मित्रांनो जर एकाच दिवशी एका पदासाठी सर्व महाराष्ट्रामध्ये परीक्षा झाली तर मित्रांनो मात्र तुम्हाला वेगवेगळ्या जिल्हा परिषदेसाठी अर्ज करता येईल की नाही त्याबद्दल मात्र माहिती दिलेली नाही कारण की जर तुम्ही एका जिल्हा परिषदेसाठी अर्ज केलेला एका पदासाठी आणि मित्रांनो त्याच पदासाठी दुसऱ्या जिल्हा परिषदमध्ये अर्ज तुम्ही केला कारण की त्या ठिकाणी जागा जास्त असतील किंवा कमी असतील परंतु तुम्हाला वेगवेगळ्या जिल्हा परिषदमध्ये अर्ज करायचा आहे तर मित्रांनो परीक्षा मात्र एकाच दिवशी सर्व जिल्हा परिषदेची झाली तर मात्र तसं जमणार नाही परंतु एकापेक्षा जास्त पदांसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल एकाच जिल्हा परिषदमध्ये मात्र ते शक्य होणार आहे किंवा दुसऱ्या जिल्हा परिषदेमध्ये दुसऱ्या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता जर एकाच दिवशी सर्व पदांची परीक्षा होणार नसेल तर तर त्याबद्दलची माहिती याच्या मध्ये त्यांनी दिलेली आहे मित्रांनो सामान्य ज्ञान या विषयाच्या टॉपिक बद्दल तुम्ही जिल्हा परिषद पद भरती आहे आत्ताची किंवा तलाठी भरती आरोग्य भरती वैद्यकीय शिक्षण भरती ग्रामसेवक असेल कृषी सेवक असेल या सर्व पदांसाठी मित्रांनो एक पुस्तक महत्त्वाचं आहे जी की टी सी एस आय बी पी एस पॅटर्नद्वारे बनवलेलं आहे आपल्याला माहिती असेल आय बी पी एस कंपनी तुमची झेडपीची परीक्षा घेणार आहे किंवा टी सी एस मित्रांनो इतर कुठल्याही परीक्षा घेईल दोन्हीपैकी कुठलीही एक कंपनी परीक्षा घेईल सर्व पदांच्या तुमच्या तर त्या सर्वांसाठी मित्रांनो विजयपद पब्लिकेशन पुणे यांच्यामार्फत एक पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे ज्याचं नाव आहे टी सी एस आय बी पी एस सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये या पुस्तकामध्ये मित्रांनो खास वैशिष्ट्य म्हणजे टी सी एस आय बी पी एसने आतापर्यंत घेतलेले इतिहास असेल भूगोल असल, असल राज्यघटनावरती प्रश्न असतील विज्ञान अर्थशास्त्र पर्यावरण संगणक व स्टॅटिक्स जी के या विषयांचं घटकनिहाय वर्गीकरण करण्यात आलेलं आहे तर तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयासाठी अत्यंत महत्त्वाचं हे पुस्तक आहे कारण की याच्यामध्ये मित्रांनो टी सी एस आय बी पी एसने आतापर्यंत जे सामान्य ज्ञानचे प्रश्न विचारलेले आहेत त्या सर्व प्रश्नांच्या तयारीसाठी त्यांनी पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे टी सी एस आय बी पी एसने मित्रांनो दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या वर्षामध्ये घेतलेल्या जसं की जलसंपदा विभागाची सध्याची परीक्षा झाली होती त्यातील प्रश्न आय टी आय इन्स्ट्रक्चरचे प्रश्न झालेले पोस्ट ऑफिसमधील एम टी एससाठी असतील रेल्वे एन टी पी सी रेल्वे ग्रुप डी महाडा एस एस सी एम टी एस ह्या सर्व ज्या परीक्षा झालेल्या आहेत मित्रांनो त्या प्रश्नांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे त्यांचे सर्व प्रश्न मित्रांनो सामान्य ज्ञानचे वन लायनर स्वरूपामध्ये तुम्हाला देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे जे की सामान्य ज्ञान या विषयाच्या टॉपिकसाठी तुम्हाला कुठलीही भरती असू द्या सरळ सेवेची त्यासाठी तुम्ही हे वापरू शकता शैक्षणिक पात्रता काय चेंज झाली का त्याबद्दल माहिती पाहूया त्याच्या अगोदर मित्रांनो जी महत्वाची पद आहेत त्याची माहिती आपण बघूयात कंत्राटी ग्रामसेवक हे जे पद आहे याची पात्रता पहा काय आहे उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच मित्रांनो काय म्हणतात त्याला एच एस सी म्हणजे बारावी बारावी किंवा या ठिकाणी तुल्य अर्हता परीक्षेमध्ये साठ टक्के गुन्हा उत्तीर्ण म्हणजेच तुम्हाला बारावी प्लस साठ टक्के गुण पाहिजेत मित्रांनो बारावी पास तुम्ही पाहिजेत परंतु साठ टक्के गुणासह पाहिजेत आणि मित्रांनो शासन मान्य संस्थेची अभियांत्रिकी पदवी का तीन वर्षाचा अभ्यासक्रम आता या ठिकाणी अभियांत्रिकी बी म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग तीन वर्षाचं झालेलं असेल कुठलंही तुमचं तर करू शकता अप्लाय त्याचबरोबर समाज कल्याणची पदवी म्हणजेच बी एस डब्ल्यू ज्याला आपण बॅचलर ऑफ आप सोशल वर्कर असं म्हणतो बी एस डब्ल्यू ते झालेलं आहे किंवा माध्यमिक शाळांत परीक्षा किंवा माध्यमिक शालांत परीक्षा झाली आहे तुमची परंतु मित्रांनो कृषी पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम तुम्ही केला आहे किंवा कृषीविषयीची पदवीच तुम्ही केलेली आहे तर तुम्ही ॲप्लाय करू शकता आणि मित्रांनो संगणक हाताळणी वापराबाबत माझे तुमच्याकडं ट्रिपल सी असेल एम एस सी आय टी असेल किंवा तुमचा एखादा कुठला कॉम्प्युटरबद्दलचा कोर्स चांगला झालेला आहे शासनाने मान्यता दिलेला तशाबद्दलचा तर तुम्हाला मात्र ते संगणकाबद्दलचं मित्रांनो प्रमाणपत्र देणं गरजेचं असणार आहे त्याचबरोबर अजून जी महत्त्वाची पद आहे जसं की आरोग्यसेवक याची पात्रता बदललेली नाही मित्रांनो आहे तीच ठेवलेली त्यांनी आरोग्यसेवक पन्नास टक्के आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक चाळीस टक्के जर पाहिलं विज्ञान विषयामध्ये तुमचं दहावी झालेलं असणं गरजेचं आहे दहावी पास असेल या पदासाठी ते अप्लाय करू शकता फक्त या ठिकाणी पन्नास टक्के जे आहे मित्रांनो याच्यामध्ये थोडंसं चेंज झालेला आहे ज्यामध्ये म्हटलं आहे त्यांनी विज्ञान विषय घेऊन दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार म्हणजे दहावी पास प्लस मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलं आहे राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमाअंतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून नव्वद दिवसाचा अनुभवधारकांना प्राधान्य देण्यात येईल पहिल्या दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीमध्ये मात्र या ठिकाणी आवश्यक असं लिहिलेलं होतं त्यांनी आवश्यक आहे असं लिहिलेलं होतं परंतु या ठिकाणी म्हटलं आहे की नव्वद दिवसाचा कामाचा अनु अनुभवधारकांना प्राधान्य देण्यात येईल असं आहे त्यानंतर आरोग्यसेविका महिला याच्यामध्ये सहाय्यकारी प्रसविका याबद्दल लिहिलेलं आहे याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थिनींचा प्रश्न आहे की जी एन एम झालेले अप्लाय करू शकतात का तर याबद्दल मित्रांनो अधिक माहिती घेऊन तुम्हाला मी व्हिडिओद्वारे नंतर कळवेल सध्या तरी सहाय्यकारी प्रसविका या ठिकाणी लिहिलेलं आहे मित्रांनो ही पात्रता आरोग्यसेवक महिला या पदासाठी प्रवेक्षिका याच्यामध्ये मित्रांनो पदवी धारण केलेली आहे आशे महिला उमेदवार आता मात्र या ठिकाणी मित्रांनो थोडेसे चेंजेस वाटत आहेत आपल्याला कारण की जुनी पात्रता जर पाहिली ना आपण या ठिकाणी आता काय म्हटलंय फक्त त्यांनी पदवी धारण केली आहे असे उमेदवार आता मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं हेच कारण आहे की भरपूर सारे याच्यामध्ये थोडेफार चेंजेस आहेत बऱ्याचपैकी आहे तशी पात्रता आहे परंतु आता या ठिकाणी फक्त पदवी लिहिलेलं आहे पर्यवेक्षिका अंगणवाडी पर्यवेक्षिका हे पद आहे पर्यवेक्षिकाचं अगोदर जर पाहिलं आपण तर समाजशास्त्र शिक्षण बालविकास याच्यामध्ये पदवी पाहिजे असं लिहिलेलं होतं फक्त या ठिकाणी म्हटलंय पदवी धारण केलेली आहे आशे महिला उमेदवार आता याच्यामध्ये थोडासा चेंजेस वाटत आहे, आहे मित्रांनो त्याच्यामुळेच तुम्हाला ही माहिती दिलेली आहे परंतु जर मित्रांनो जर फायनल प्रत्येक जिल्हा परिषदेची जाहिरात आली आणि त्याच्यामध्ये अजून काय चेंजेस असतील तर तुम्हाला जाहिरात आल्यानंतर अजून कळवलं जाईल मला तर वाटतं मित्रांनो हा फायनल जी आर यांचा असावा कारण की अधिकृत जी आर महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पब्लिकली प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये फक्त पदवी लिहिलेली आहे त्यांनी आता पहा पदवी लिहिलेले आहे अगोदरचे जुनी पात्रताही तुम्हाला मी दाखवतो हे पहा अंगणवाडी प्रवेक्षिका प्रवेक्षिका अंगणवाडी याच्यामध्ये आहे ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या संवेदक विद्यापीठाची खास करून समाजशास्त्र ग्रहविज्ञान शिक्षण बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील पदवी धारण केलेली आहे या विषयातील पदवी आहे तर त्यांच्यासाठी ही अगोदर दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीमध्ये पात्रता होती परंतु आत्ता सध्याचा जी आर जो आला आहे मित्रांनो त्याच्यामध्ये जर बघितलं तर फक्त पदवी धारण केलेली आहे असे महिला उमेदवार म्हटलेले आहे औषध निर्माता देखील आहे याच्यासाठी शैक्षणिक पात्रता औषध निर्माण शास्त्रातील पदवी पाहिजे बाकी भरपूर सर्व पद आहेत मित्रांनो ज्यामधले खास पदं अजून राहिलेले आहेत ते तुम्हाला सांगतो प्रयोगशाळा तंत्रज्ञही आहे त्यानंतर लघुटंक लेखक उच्च श्रेणी निम्न श्रेणी वगैरे आता वरिष्ठ सहाय्यक लिपिक याला मात्र फक्त पदवी पाहिजे टायपिंग वगैरेची गरज नाही त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लेखामधलंही पद, पद आहे विस्तार अधिकारी कृषीचंही पद आहे मित्रांनो कृषी विषयातील पदवी मागितलेली आहे विस्तार अधिकारी पंचायतचं फक्त पदवी पाहिजे मित्रांनो याला विस्तार अधिकारी शिक्षण याच्यामध्ये बी ए बी कॉम बी एस सी हे पदवी पन्नास टक्के गुणासह उत्तीर्ण केले असे विद्यार्थी अप्लाय करू शकतील आणि ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी एड अथवा समकक्ष पदवी किंवा पन्नास टक्के पन्नास टक्के गुणासह उत्तीर्ण केली आहे असे विद्यार्थी देखील या ठिकाणी अप्लाय करू शकतील त्यानंतर विस्तार अधिकारी सांख्यिकी विज्ञान कृषी वाणिज्य किंवा वाङ्मय शाखेचे अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयाचं प्रथिम द्वितीय वर्गातील पदवी आहे त्यांना या ठिकाणी अप्लाय करता येईल त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी लघु पाटबंधरे स्थापत्य यामधली पदं आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो ही पदं जी आहेत ती भरली जातात विस्तार अधिकारी अंगणवाडी सेविका आरोग्यसेवक ग्रामसेवक वरिष्ठ लिपिक ही सर्वांसाठी महत्त्वाची पदं आहेत जवळजवळ मित्रांनो खूप जास्त पदं पदवी दहावी आणि बारावीवरती भरली जात आहेत त्यासाठी तुम्ही एकापेक्षा जास्त पदांसाठी देखील अर्ज मित्रांनो करू शकतात त्याबद्दल यामध्ये माहिती दिलेली आहे शैक्षणिक पात्रताही तुम्हाला मी आता सांगितलेली आहे वेतन श्रेणी देखील मित्रांनो आहे तीच नवीन पद्धतीची या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे त्याची माहिती दिली आहे पहा जसं की आरोग्यसेवक पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर प्लस सर्व भत्ते असतात यामध्ये शासनाचे अजून मित्रांनो खूप महत्त्वाचं पद आहे कंत्राटी ग्रामसेवक द दरमहा सहा हजार रुपये लिहिलेले आहे या ठिकाणी परंतु मित्रांनो पेमेंटमध्ये वाढ झालेली आहे तो, तो, कंत्राटी ग्रामसेवक हे जे पद आहे मित्रांनो कंत्राटी म्हणाल तुम्ही तर कॉन्ट्रॅक्ट नसतं हे नंतर परमनंट होतं मित्रांनो जेडपीचे सीईओ आहेत तुमचं काम बघून मित्रांनो तुम्हाला नंतरचे काही दिवसामध्ये परमानंट केलं जातं खूप चांगलं पद आहे मित्रांनो परमानंट तुम्हाला केलं जातं नंतर आता कंत्राटी म्हणून सध्या काही दिवस काम करावं लागतं तुम्हाला परंतु परमनंट केलं जातं पुढे विस्तार अधिकारीची जी पद आहेत मित्रांनो यांना पेमेंट खूप जास्त आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका हे जे पद आहे मित्रांनो याला पेमेंट खूप जास्त आहे तर पहा मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज वगैरे असणार आहेत ऑनलाईन पद्धतीने तुमची परीक्षा घेतली जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो टायमिंग वगैरे आता याचा अभ्यासक्रम जो आहे त्याबद्दलही त्यांनी माहिती दिलेली आहे आता इंग्रजीमधून तांत्रिक प्रश्न कुठल्या कुठल्या पदाला असणार आहेत पहा कनिष्ठ अभियंता औषधनिर्माण अधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ स्थापत्य अभियांत्रिकी विस्ताराधिकारी कृषीमधलं पदा त्याचबरोबर मित्रांनो बाकी शेवटी जी पदं असणार आहेत जसं की आरोग्यसेवक हे पद आहे तुमचं तर त्याला मराठीमधून तांत्रिक प्रश्न असणार आहेत त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका आहे पहा या ठिकाणी मराठी व इंग्रजीमध्ये असतील एकशे वीस मिनिटाची परीक्षा असेल दोनशे गुणाचा पेपर तुमचा असेल शंभर प्रश्न तुम्हाला असतील चाळीस प्रश्न तुम्हाला तांत्रिक प्रश्नावरती असतील ऐंशी मार्काला मित्रांनो आता तांत्रिक प्रश्नामध्ये नेमका काय अभ्यासक्रम आहे त्याबद्दल ऑलरेडी जी आर प्रसिद्ध झालेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा त्याचा व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहे तो तुम्ही पाहू शकता त्यानंतर गणित बुद्धिमत्ता पंधरा प्रश्न तीस मार्क सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न तीस मार्क इंग्रजी पंधरा प्रश्न तीस मार्क मराठी पंधरा प्रश्न तीस मार्क दहावीच्या बेसवरती सर्व प्रश्न आरोग्यसेवकला असतील डिटेलमध्ये मित्रांनो इंग्रजीमध्ये काय विचारलं जाईल मराठीमध्ये काय विचारलं जाईल सामान्य ज्ञानमध्ये काय विचारलं जातं त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवरती तो व्हिडिओ उपलब्ध आहे तोही तुम्ही त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून पाहू शकता मित्रांनो तर या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंगच मित्रांनो नसते आतापर्यंत कधीच निगेटिव्ह मार्किंग देण्यात आलेली नाही वयोमर्यादेबद्दल महत्वाची माहिती आपण बघूयात आता वयामध्ये मित्रांनो तुम्ही दोन हजार एकोणीसमध्ये जर फॉर्म भरलेला असेल ना तुम्हाला तर अठ्ठावन्न वर्षापर्यंत वयोमर्यामध्ये सूट देण्यात आलेली आहे आणि नवीन विद्यार्थी भरताय तर त्यांना दोन वर्षाची सूट देण्यात येते म्हणजे अठरा वर्ष किमान वयोमर्यादा आहे आणि समजा मित्रांनो एका पदाला त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा प्लस दोन वर्ष या ठिकाणी केलं जाईल म्हणजे पंचाळीस वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवार असाल काही पदांना पंचेचाळीस वर्षे मझे प्लस दोन वर्षे म्हणजे सत्तेचाळीस वर्षे आणि दोन हजार एकोणीसमध्ये फॉर्म भरला आहे तर अठ्ठावन्न वर्षापर्यंत वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात येते आता पहा काही पदांसाठी मित्रांनो जसं की अंगणवाडी परिवेक्षिका सरळ सेवा हे पद लिहिले नाही यासाठी एकवीस वर्षे किमान वयोमर्यादा ठेवली अठरा वर्षे नाही लक्षात घ्या आणि खोला प्रभूळ अडोतीस प्लस दोन वर्षे सूट त्रेचाळीस वर्षे प्लस दोन वर्षे सूट तर अशा पद्धतीची वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आणि एक जून दोन हजार तेवीस पर्यंत उमेदवारांची वय ग्राह्य धरण्यात येईल म्हणजेच मित्रांनो जाहिरात ज्या दिवशी प्रसिद्ध होती ना त्या दिवसापर्यंत तुमचं वय आणि पात्रता ग्राह्य धरली जाते तर याचा अर्थ मित्रांनो एक जूनला तुमची जाहिरात शंभर टक्के प्रसिद्ध होऊ शकतात या आनी माजा जी आरनुसार नुसार आणि माझ्या माहितीनुसार अंदाजे ही माहिती तुम्हाला देतोय मी परंतु तुमची काय मत आहेत याबद्दल सांगा कारण की प्रोसेस मित्रांनो कंप्लीट होत आली आहे जिल्हा परिषदची आता याच्यावरती सर्व फोकस करण्यासाठी मित्रांनो ऑलरेडी ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना आदेश दिलेले होते कुठली कुठली कागदपत्रं महत्वाची आहेत जसं की तुमची शैक्षणिक पात्रतेचे पुरावे असतील डब्ल्यू एसचं असेल त्यानंतर राखीव प्रगांमधून अर्ज करणं असेल तर जात प्रमाणपत्र असेल नॉन क्रिमिनल चालू आर्थिक वर्षातील येतील मित्रांनो त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला मित्रांनो आत्ताच काढून ठेवायचे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असणार आहेत नॉन क्रिमिलर डोमासाईल एकदाच काढावं लागतं मित्रांनो डोमासाईल तेही तुम्ही काढून ठेवलेलं असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर सर्वांनी अप्लाय करून ठेवा तो खूप महत्त्वाचा असा जी आर जो आहे तो हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता धन्यवाद